हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आहे शारदा. तर आजचा व्हिडिओ स्पेशली मराठीमध्ये आहे, कारण मला काही जणांनी रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्ही व्हिडिओ मराठीमध्ये करा, आम्हाला छान वाटेल. तर त्यांच्या रिक्वेस्टमुळे मी आजचा हा व्हिडिओ जो आहे मराठीमध्ये करत आहे. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे कोरोना. हो, कोरोना तर म्हणजे जिकडे तिकडे सर्वांच्या तोंडी एकच नाव आहे, कोरोना कोरोना कोरोना. कोरोनाची अशी भीती आजकाल सर्वांमध्ये बसली आहे की कोरोनाचं नाव जरी काढलं तरी सर्व घाबरतात. तर आज कोरोना आणि भीती, तर हा माझा एक हा पार्ट वन व्हिडिओ आहे. पार्ट टू पण मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे जो मला खूप आवडला. तो लेख ॲक्च्युली लिहिलेला आहे डॉक्टर अमृता कदम यांनी. तो लेख मी एका FB पेजवर वाचला, FB ग्रुपवर वाचला. तो मला खूप आवडला आणि उपयुक्त वाटला. मला असं वाटलं की तो नक्की शेअर करावा तुम्हाला सर्वांबरोबर, जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळायला पाहिजे की हे कोरोनाच्या भीतीमुळे काय काय होऊ शकतं किंवा काय काय घडतं किंवा काय करायला पाहिजे किंवा काय करू नये. ह्या सगळ्या गोष्टी ह्या लेखाद्वारे तुम्हाला नक्की कळतील. तर ह्या ज्या डॉक्टर अमृता कदम आहेत, तर ह्यांचं सुद्धा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे डॉक्टर अमृता स्किन केअर. तर तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा खूप छान छान उपयुक्त असे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला नक्की उपयोगी होतील. खूपच म्हणजे छान त्यांनी बऱ्याच आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा ऋतूनुसार होणारे बदल आहेत किंवा आपल्या स्किनविषयी, हेअरविषयी, आपल्या हेल्थविषयी त्यांनी बरेचसे असे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर. त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे डॉक्टर अमृता स्किन केअर. नक्की त्यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे खूपच उपयुक्त आहेत ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर आजचा आपला व्हिडिओ आपण चालू करूया. त्यांनी जो लेख लिहिला आहे डॉक्टर अमृता कदम यांनी, तर हा मी जसेच्या तसा वाचून दाखवत आहे. ह्याच्यातला प्रत्येक शब्द न शब्द डॉक्टर अमृता कदम यांनी लिहिलेला आहे. तर हे पूर्ण क्रेडिट जे आहे मी डॉक्टर अमृता कदम यांना देते. मी जस्ट ह्या व्हिडिओद्वारे त्यांचा हा लेख जो आहे शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यांच्या लेखाचं नाव आहे कोरोना, होम क्वारंटाईन आणि सोसायटी. तो खूप छान लेख आहे, नक्की तुम्ही ऐका, तुम्हाला खूपच छान वाटेल. सध्या सगळीकडे एकच विषय आहे, तो म्हणजे कोरोना आणि पॉझिटिव्ह पेशंट्स. सततच्या न्यूज आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड यामुळे सगळेजण निश्चितच घाबरले आहेत. त्यात जर आपण राहतो त्या एरियात पॉझिटिव्ह पेशंट आढळला तर परिस्थिती अजूनच गंभीर होते. कोरोनाचा प्रसार कसा टाळायला हवा, स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवायला हवी, काय करा काय करू नका यावर रोजच असंख्य पोस्ट, व्हिडिओ आणि आर्टिकल्स येत आहेत. पण आज इथं एक वेगळी समस्या जाणवत आहे आणि कोरोनापेक्षा हाच मुद्दा जास्त गंभीर झालाय. तर प्रश्न असा आहे की कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सोबत कसं वागायला हवं. कोरोना हा एक सोशल स्टिग्मा झालाय, म्हणजे अक्षरशः कोरोना झाला की त्या संबंधित व्यक्तीवर फुल्ली मारली जाते. मान्य आहे की तो आजार खूप झपाट्याने पसरतोय, पण याचा अर्थ त्या पेशंटला ह्युमिलेटिंग अथवा अपमानास्पद वागणूक देणं कितपत योग्य आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की सगळेजण अगदी कसून शोध घेतात, कोण आहे ती व्यक्ती, कोणती बिल्डिंग, कोणता मजला वगैरे वगैरे वगैरे. बरं, उत्सुकता इथे संपत नाही. लोक कन्सर्न पेशंटला फोन करून विचारतात, हे खरं आहे का, तुम्ही कसे पॉझिटिव्ह झाला, मास्क वापरला नाही का, सोशल डिस्टन्सिंग नाही फॉलो केलं का, तुम्ही काळजी घ्यायला हवी होती, तुम्ही बाहेर गेलातच का, इत्यादी इत्यादी कहर. म्हणजे काही जणांनी असेही शेरे मारले की तुम्हाला प्रसिद्धच व्हायचं होतं तर असंही झालं असता, त्यासाठी कोरोना पेशंट व्हायची काय गरज होती. प्लीज यासारखी भंपक आणि मूर्खपणाची वाक्य ऐकवू नका. अशा पद्धतीचे प्रश्न विचारू नका. यांनी एकतर साध्य काहीच होणार नाही आणि पेशंट व विचारणारा दोघांचाही मनस्ताप नक्की वाढेल.
तसे एकदा पेशंट पॉझिटिव्ह आला की या प्रश्नांना काही अर्थ उरत नाही. योग्य ते उपचार करणं आणि फैलाव रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेणे इतकंच करणं अपेक्षित आहे. जे होम क्वारंटाईन पेशंट आहेत ते स्वतः पूर्ण काळजी घेतात, घराबाहेर पडत नाहीत, तशी सोय प्रशासनाने केलेली आहे. तर या काळात जर आपल्याला खरंच त्यांच्याबद्दल कन्सर्न असेल तर त्यांना काही हवं नको विचारा, त्यांची प्रेमाने विचारपूस करा, फोनवरून त्यांना धीर द्या. वयस्कर लोक असतील तर त्यांना मदतीची जास्त गरज असेल, त्यांची आपुलकीने चौकशी करा, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्याशी फोनवर संवाद साधा, पण प्लीज त्यांना फोन करून उपदेश करणं थांबवा. पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आणि ते कसे पॉझिटिव्ह झाले याबद्दल गॉसिप करणं आणि ते फोनवरून डिस्कस करणं यामुळे फक्त टेन्शन वाढेल, स्वतःचही आणि इतरांचंही. त्यामुळे संयम ठेवा, पॅनिक होऊ नका, स्वतःच आणि इतरांचं मनोबल कमी करू नका. पर पुन्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो, आता हे पॉझिटिव्ह आले मग आपल्याला पण होईल का? ही सगळी सिच्युएशन पॅनिक करणारी आहे, त्यामुळे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण यासाठी पुन्हा एकदा आपण खबरदारी घेणं एवढंच करू शकतो. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट हे संक्रमित कसे झाले हा मला वाटता मुद्दाच राहिलेला नाही. आता आपण थर्ड स्टेज मध्ये म्हणजेच ट्रान्समिशन मध्ये आहोत, तर आपण प्रिव्हेंशन एवढाच पर्याय आपल्याकडे राहतो. आता प्रिव्हेंशन घेणं म्हणजे काय? तर प्रिव्हेंशन मध्ये काय, तर सॅनिटायझर्स, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, न्यूट्रिशियस डाएट म्हणजेच समतोल आहार, ऍडिक्वेट वॉटर इनटेक म्हणजेच पुरेसं पाणी, साऊंड स्लीप म्हणजेच पुरेशी झोप, एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम, स्ट्रेस फ्री लाईफ म्हणजे योगा आणि ध्यान, इम्युनिटी बुस्टर्स म्हणजेच औषधे, विटामिन सप्लिमेंट. तर एवढ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या केल्या तर आपल्या कोरोनापासून बचाव होऊ शकतो आणि कोरोना झालाच तर अगदी सौम्य लक्षणे येऊ शकतात. काही उदाहरणे अशी आहेत की स्वतःहून शेजारी पेशंटची फोनवर चौकशी करतात, आम्ही जेवण दिलं तर चालेल का असे विचारतात, आम्ही नाश्ता देऊ का, अशा प्रकारे सहकार्य करतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि जर असं वातावरण असेल तर त्या पेशंटला आणि त्याच्या कुटुंबाला देखील मानसिक आधार मिळेल आणि सर्व गोष्टी सुसह्य होतील. आज पॉझिटिव्ह असलेले पेशंट उपचारानंतर निगेटिव्ह होतील, बरे होतील. पण जर काही दिवसांनी आपल्यापैकी कोणी पॉझिटिव्ह पेशंट झालं तर मग त्यावेळी आपल्यालाही नाही आवडणार ना अशी वागणूक. म्हणूनच पॉझिटिव्ह पेशंटला वाईट टाकू नका, त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका, त्यांना सहकार्य करा. आणि ह्या लेखानंतर डॉक्टर अमृता कदम यांनी एक टिप सुद्धा लिहिलेली आहे जी खरंच वाचण्यासारखी आहे. त्यांनी टिप लिहिलेली आहे की या घटना ज्या आहेत प्रत्यक्षात घडत आहेत, कोणतीही अतिशयोक्ती नाही असे डायलॉग झाले आहेत आणि यावर लेख लिहावा असं संबंधित व्यक्तीकडून सुचवण्यात आलं. तर असा हा डॉक्टर अमृता कदमचा लेख होता, जो मला वाटलं की तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा, यूट्यूबद्वारे या व्हिडिओद्वारे खूप जणांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून ही माहिती सर्वांना कळेल. तर डॉक्टर अमृता कदम यांचा स्वतःचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, डॉक्टर अमृता स्किन केअर. मी त्यांच्या व्हिडिओची लिंक जी आहे, त्यांची चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छान उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ असे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर मिळतील, तुम्ही नक्की ते पहा. आणि माझे हेच सांगणं आहे की जो त्यांनी लेख लिहिलेला आहे खरंच विचार करण्यासारखा आहे, खरंच उपयुक्त माहिती आहे की कोरोना होम क्वारंटाईन सोसायटी म्हणजे आजकाल कोरोनामुळे सगळ्यांची मानसिकता अशीच झालेली आहे की सगळे कोरोना या शब्दामुळेच घाबरतात आणि त्याच्यामुळे कोण एकमेकांच्या मदतीला धावत नाहीत. कोरोना म्हटलं की सगळे लांब पळतात, तर प्लीज तुम्ही त्यांना वाईट टाकू नका जे कोरोना पेशंट असतील. आपल्या हातात एवढंच आहे, प्रिव्हेंशन म्हणजेच योग्य ते काळजी घेणं, जसं की सॅनिटायझर वापरणं. तर प्लीज कोरोना म्हटलं की सर्वजण घाबरतात, तर प्लीज असं घाबरू नका, एकमेकांना सहकार्य करा. कारण कोरोना हा कोणाला सांगून होत नाही, आज त्याला झालेला आहे उद्या आपल्याला होऊ शकतो. आणि कोरोना हा बराचसुद्धा होतो, तर त्याच्यात घाबरण्यासारखं नाही, फक्त वेळेवर उपचार भेटले पाहिजेत,
योग्य ती काळजी घेतली पाहिजे. होम क्वारंटाईन व्हा, शक्यतो घराबाहेर पडू नका, अगदी गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर्स वापरा, मास्क वापरा, योग्य तो आहार घ्या. नक्की हा कोरोना जो आहे तो आपल्यापासून 4 हात लांब राहील, आणि जरी झालाच तरी आपली इम्युनिटी एवढी वाढवा की आपण त्याच्यातून लवकर रिकवर हो. तर हा लेख जो होता डॉक्टर अमृता कदम यांचा मला खूप आवडला, त्याच्यावर मी मला शेअर करावंसं वाटलं, मी तो शेअर करा. तुम्हाला ह्याच्यावर काही डाऊट्स असतील, काही तुमचे सजेशन्स असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल, शेअर करायचं असेल, तर प्लीज मला कमेंट करा, तुम्ही मला शेअर करू शकता. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि खूप जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल. आणि हो, डॉक्टर अमृता कदम ह्यांचा जो यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अमृता स्किन केअर, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, आणि त्यालासुद्धा तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केल्यावर तुम्ही जे बेल आयकॉन आहे त्याला हिट करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहील, नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर घरातच राहा, सुरक्षित राहा, अंतर पाळा, हँडवॉश करा, सॅनिटायझर लावा, मास्क वापरा, स्टे होम, स्टे सेफ. बाय.